गरीबाला 10 रुपये थाळी तरी मिळेल. त्याचा जीआर नुकताच काढला, त्या जीआर मध्ये इतक्या अटी शर्ती टाकल्या, मला शब्द बरोबर वाटत नाही पण तरी सांगतो, मराठीतली म्हणा भीक नको पण कुत्रा आवड, अशा प्रकारची अवस्था या 10 रुपयाच्या थाळीची या सरकारने करून ठेवली. खरं म्हणजे आमच्याकडे कोणी भिकारी नाही आणि सरकारवर कोणी अवलंबून नाही, जो तो आपल्या मेहनतीने त्या ठिकाणी खातो आहे. पण गरीबाला तुम्ही सांगितलं की आम्ही 10 रुपयामध्ये या ठिकाणी थाळी देतो तर गरीबाला वाटलं सरकारला आपली कळम आली. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तो जीआर बघितल्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये दर दिवसाला 18,000 लोकांना थाळी मिळणार, 18,000 लोकांना. म्हणजे साधा हिशोब काढला तर तुमच्या धुळे जिल्ह्याच्या हिशोबात या ठिकाणी जयकुमारजी 500 लोक येतील. म्हणजे दरवर्षी धुळे जिल्ह्यामध्ये 500 लोकांना 10 रुपयाची थाळी मिळणार. ती 12 ते 2 च्या मध्ये आलं तर मिळणार, नाहीतर ती देखील मिळणार नाही. आता मला सांगा, खोदा पाडून निकला चुहा भी नाही अशा प्रकारची अवस्था आहे. ही थाळी थाळी थाळी, कुठे थाळी नाही, ताट नाही, वाटी नाही, काहीच नाही, अशा प्रकारची फसवणूक या 10 रुपयाच्या थाळीच्या माध्यमातून या सरकारने या ठिकाणी केली.